विद्या निकेतन कॉन्वेंट स्कूल कसाल, नर्सरी टू ट्वेल्थ साइंस, अ स्कूल विदाउट नीड ऑफ ट्यूशन, डिजास्टर मैनेजमेंट, स्टूडेंट ओन बैंक, इंडस्ट्रियल ट्रेनिंग, वोकेशनल ट्रेनिंग, फील्ड विजिट, नो शूज, नो टाई, नो होमवर्क, लर्न विथ फन एंड नेचर, स्किल बेस्ड एजुकेशन, डू योर सेल्फ, एक्शन रिसर्च प्रोजेक्ट, ग्रुप डिस्कशन, कम्युनिकेशन एंड कोलैबोरेशन, क्रिएटिविटी एंड क्रिटिकल थिंकिंग, 40% थियरी एंड 60% प्रैक्टिकल, स्कूल विदाउट बाउंड्री, 100% इको फ्रेंडली, इंटरव्यूज विथ साइंटिस्ट, एग्रीकल्चर ट्रेनिंग, होम साइंस, बिजनेस मैनेजमेंट, इंटरेक्शन विद एक्सपर्ट्स एंड टॉपर्स, वेल एस्टैब्लिश साइंस, मैथ्स, लैंग्वेज लैब्स एंड वर्कशॉप्स, स्पेशल फीचर्स, ऑल नेशनल लेवल कॉम्पिटिटिव एग्जाम, NTSC गवर्नमेंट, ओलंपियाड। डॉक्टर होमी भाभा बाल वैज्ञानिक विद्यानिकेतन कॉन्वेंट स्कूल कसाल। सिंधुपुत्र संतोष महाडेश्वर यांच्या शिवानी प्रकाशन मुंबईचा 9वा वर्धापन दिन नुकताच सायन येथील निसर्ग उद्यानात राज्यभरातील जवळपास 60 कवींच्या उपस्थितीत आणि विविध 2 कविता संग्रहांचे प्रकाशन आणि 12 साहित्यिकांना उत्कृष्ट वाङ्मयीन पुरस्कार देऊन विविध कार्यक्रमांनी धूमधडाक्यात साजरा झाला। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तिवरे गावचे सुपुत्र संतोष महाडेश्वर हे दरवर्षी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय असे कार्य करत असतात। त्यांच्या संकल्पनेतूनच हा अनोखा कार्यक्रम मुंबई सायन येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला। या कार्यक्रमाचे अध्यक्षपद विसुभाऊ बापट यांनी भूषविले तर प्रमुख पाहुणे म्हणून रविकिरण पराडकर, निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त, गोवा येथील ज्येष्ठ साहित्यिक प्रसाद सावंत, अभिनेत्री पूजा काळे आणि प्राध्यापिका आणि समाजसेविका डॉक्टर अलका नाईक इत्यादी लाभले होते। सकाळी 9 वाजता सुरू झालेल्या या रंगतदार सोहळ्यात विविध कार्यक्रम आणि राज्यस्तरीय पुरस्कार वितरित करण्यात आले। प्रेमार्पणाने जीवनाची शिदोरी या 2 कविता संग्रहांचे प्रकाशन झाले। राज्यभरातून निवडलेल्या 12 साहित्यिकांना त्यांच्या साहित्यासाठी उत्कृष्ट वाङ्मयीन पुरस्कार देण्यात आले। आई या विषयावर घेतलेल्या काव्यस्पर्धेतील 3 उत्कृष्ट कवितांसाठी कवींना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। शालेय विद्यार्थी दत्तक पालक योजनेअंतर्गत 30 दानशूर व्यक्तींना सामाजिक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले तर प्रधानमंत्री दत्तक पालक योजनेअंतर्गत दत्तक घेतलेल्या 15 दात्यांचा सामाजिक कार्य सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला। अशा प्रकारे या सोहळ्यात जवळपास 110 साहित्यिक आणि सामाजिक पुरस्कार योग्य व्यक्तींना देण्यात आले। कार्यक्रमातील उपस्थित कवी कवयित्रींनी आपल्या कविता सादर केल्या। सन्माननीय प्रमुख पाहुण्यांनी शिवानी प्रकाशन या सोहळ्याविषयी आपले विचार मांडले तर शिवानीचे संस्थापक संतोष महाडेश्वर यांनी शिवानी प्रकाशनतर्फे ज्या विविध योजना राबवून समाजातील गरजू विद्यार्थी, रुग्ण आणि वृद्धांसाठी जे अनमोल कार्य केले जाते त्याची माहिती देऊन या सामाजिक कार्यासाठी दानशूर व्यक्ती विश्वासाने मदत करतात त्या सर्वांचे तसेच संस्थेचे जे सभासद आर्थिक मदत करतात, वेळ देतात त्या सर्वांचे, या कार्यक्रमात उपस्थित राहिलेल्या सर्वांचे आभार मानले। त्यानंतर सन्माननीय अध्यक्ष विसुभाऊ बापट यांनी शिवानी प्रकाशन आणि कार्यक्रमाविषयी आपले अध्यक्षीय विचार मांडताना या संस्थेचे अध्यक्ष सिंधुपुत्र संतोष महाडेश्वर यांचे कार्य दीपस्तंभासारखे असून त्यांनी केलेली समाजसेवा आज सर्वांना आदर्श अशी आहे, त्यांच्या या संस्थेलाही माझा मानाचा मुद्रा। या सुंदर कार्यक्रमाचे सूत्रसंचलनही तितकेच ओघवते सुंदर असे सौनिकिता शेठ यांनी केले। अध्यक्ष महोदय, सर्व प्रमुख पाहुणे आणि उपस्थित साहित्यिक वृंदांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले। असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाऊचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा, ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ .com।